हॅलो एव्हरी वन आय एम इंजिनियर भागवत कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर अँड डायरेक्टर ऑफ बी एस क्यू इंजिनियर्स आज आपण या व्हिडिओमध्ये ऑनलाईन पद्धतीने बांधकाम परवानगी काढण्यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात ते बघणार आहोत हा व्हिडिओ ज्यांना तात्काळ आपल्या घराचे बांधकाम करायचे आहे किंवा भविष्यात बांधकाम करायचे आहे त्या सर्वांसाठी आहे दोन हजार वीसपूर्वी पूर्वी आपल्याला बांधकाम परवानगी ऑफलाईन पद्धतीने काढावी लागत होती म्हणजेच एखादा रजिस्टर इंजिनियरमार्फत सबमिशन ड्रॉइंग तयार करून तिला ऑफलाईन पद्धतीने सबमिट करावी लागत होती पण आता दोन हजार वीस नंतर सरकारने सहीकडे सेम नियमावली तयार करून आपली बांधकाम परवानगी ऑनलाईन पद्धतीने काढावी असे कंपलसरी केले आहे तर त्यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात ते, ते आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत सुरुवातीला आपण घेतलेला प्लॉट कुठल्या एरियामध्ये येतो ते बघून घ्यावी लाईक महानगरपालिका नगरपालिका सिडको प्राधिकरण किंवा टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट जवळपास वरती सांगितल्याप्रमाणे सगळ्याच एरियामध्ये सारखेच डॉक्युमेंट लागतात नॉर्मल एक दोन डॉक्युमेंट चेंज असू शकतात चला तर आपण एक एक डॉक्युमेंट्स बघूया डॉक्युमेंट्स नंबर एक तुम्हाला तुमच्या प्लॉटची सेल्डेड म्हणजेच रजिस्ट्री लागेल रजिस्ट्रीची क्लिअर कॉपी लागेल त्यानंतर डॉक्युमेंट नंबर दोन तुमच्या प्लॉटचा लेटेस्ट ओरिजिनल सात बारा विथ तलाठी डिजिटल किंवा तलाठी अटेस्टेड साईन लागेल त्यानंतर डॉक्युमेंट नंबर तीन तुमच्या प्लॉटचा चालू वर्षाचा टॅक्स म्हणजेच कर भरलेली रिसिप्ट लागेल त्याच्यासोबत तुम्हाला तुमचा आतापर्यंत कर भरायचा बाकी नाही असे एन ओ सी म्हणजेच बेबाकी प्रमाणपत्र लागेल त्यानंतर डॉक्युमेंट नंबर चार यामध्ये तुम्हाला तुमच्या लेआउटची सँक्शन म्हणजेच गव्हर्नमेंटने फायनल मंजूर केलेली क्लिअर कॉपी लागेल त्यामध्ये तुमच्या प्लॉटची डायमेन्शन्स दिसेल अशी क्लिअर कॉपी लागेल जर तुमचा प्लॉट गुंठेवारीमध्ये रेग्युलर झाला असेल तर मंजूर मोजणी शीट लागेल आणि गुंठेवारी झालेली ऑर्डर पण लागेल त्यानंतर डॉक्युमेंट नंबर पाच तुम्हाला तुमच्या मंजूर लेआउटची येणे ऑर्डर लागेल त्यानंतर डॉक्युमेंट नंबर सहा एक शंभर रुपयाचं बॉन्ड लागेल या बॉन्डवरती तुम्हाला एक हमीपत्र तयार करून द्यावे लागेल हा बॉन्ड काही ठिकाणी लागतो किंवा काही ठिकाणी लागत नाही या बॉन्डवरती तुम्हाला असे लिहून द्यावे लागते की मी जी काही गव्हर्नमेंटची रोड वगैरे असतात त्यावरती माझे कामाचे मटेरियल वगैरे टाकणार नाही किंवा माझ्या कामामुळे कोणाला डिस्टर्ब वगैरे होणार नाही असे प्रतिज्ञापत्र तयार करून द्यावे लागतात हे तुम्ही तुमच्या रजिस्टर इंजिनियरला विचारू शकता त्यानंतर डॉक्युमेंट नंबर सात टायटल सर्च रिपोर्ट टायटल सर्च रिपोर्ट हा तुम्हाला तेरा ते पंधरा वर्षाचा लागेल हा तुम्ही कुठल्याही एखाद्या वकिलाकडून घेऊ शकता त्यानंतर डॉक्युमेंट नंबर आठ आधार कार्ड आधार कार्ड हे ज्यांच्या नावावर प्लॉट आहे त्यांचे आधार कार्ड लागेल तुम्ही ज्यावेळेस बिल्डिंग परमिशनसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता त्यावेळेस लागेल तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असला पाहिजेच म्हणजेच तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता त्यावेळेस तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येत असतो जो की आपल्याला तिथे फिलअप करावा लागत असतो त्यानंतर तुमची रजिस्ट्रेशन कम्प्लीट होत असते त्यानंतर त्याच्यासोबत तुम्हाला तुमचा चालू असलेला ईमेल आय डी पण लागेल त्यानंतर रेग्युलरायझेशन ऑर्डर आणि मोजणी सीट आपण वरती सांगितल्याप्रमाणे लागेल त्यानंतर पी आर कार्ड जर तुमच्याकडे सात बारा नसेल तर पी आर कार्ड लागेल तर वरती सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने बांधकाम परवानगी काढण्यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघितले दिलेली इन्फॉर्मेशन कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये